नम बुद्धाय जय भीम जय जे भारत ज्येष्ठ विचारवंत नरके यांचं निधन झालं आहे मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराने त्यांचं निधन झालं ते साठ वर्षांचे होते विचारवंत लेखक मालिका निर्माते ब्लॉगर म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते हरिरामचंद्र नरके यांचा जन्म एक जून एकोणीसशे त्रेसष्ट साली झाला ते एक मराठी लेखक अभ्यासू संशोधक वक्ते आणि मराठी ब्लॉगर म्हणून त्यांची ओळख होती नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्य विद्यासंस्थेवर उपाध्यक्ष होते मराठी भाषा ही संस्कृत कन्नड तेलुगू याचप्रमाणे एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्राचार्य हरिनरके यांनी योगदान दिले आहे महात्मा फुले हे त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय होता पण त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी हाही त्यांचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य सोबतच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो बायोग्राफी सुद्धा संपादित केली आहे हिंदी मराठी इंग्रजी भाषेत त्यांचे सदतीस ग्रंथ प्रकाशित झाले होते महात्मा फुले साहित्याच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादांच्या खंडांचे ते संपादक होते साठ विद्यापीठातील चर्चांमध्ये त्यांनी शोध निबंध सादर केले होते विविध वर्तमानपत्र वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून शंभर पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले होते मित्रांनो हरि नरके यांनी त्यांच्या लग्नाच्या गोष्टीचा किस्सा महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित केला होता आंतरजातीय विवाह करतोय असे नरके यांनी घरी सांगितल्यानंतर प्रचंड विरोध होऊ लागला जाती बाहेरच्याच मुलीशी लग्न करेल नाहीतर अविवाहित राहील असा त्यांनी अट्टहासच बांधला होता हा निर्धार कायम असल्याचे बघून आईने माझ्यासाठी जातीबाहेरची एक मुलगी पसंत केली मी ही अति तात्काळ अगदी निमूटपणे होकार दिला मी या बाबतीत आत्यंतिक आज्ञाधारक मुलगा होतो मी तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही तू म्हणशील तिच्याशी मी लग्न करेन असे नरके म्हणाले असे म्हटल्यावर आई एकदम खुश झाली मीही खुश होतो कारण आईची आणि माझी पसंत एकच होती अर्थात हा केवळ योगायोग नव्हता तर त्यामागे काही वर्षांची मेहनत होती चिकाटी आणि विश्वास होता हरि नरके म्हणतात मी आणि संगीता एक मे एकोणीसशे शहाऐंशी ला आंतरजातीय विवाह करतोय असं स्पष्ट शब्दात लग्न पत्रिकेत नमूदच केलं के होतं मित्रांनो हा छोटासा व्हिडीओ हरिनकी यांना आदरांजली रूपी होता मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनच्या द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बुद्धाय जय भीम जय भारत